हेलो गाइज, वेलकम बॅक टू प्रितुल व्लॉग्स. तर आफ्टर सो लॉंग टाइम आम्ही व्लॉग बनवतोय आणि आम्ही निघालोय कोकण ट्रिपला, सॉरी गोवा ट्रिपला वाया कोकण. सो शांतता झालेली आहे. आता बडबड करत होते, आता गप्प बसले. त्यानिमित्ताने आपले शब्द कोणीतरी उचलत आहे आणि त्या शब्दाला कोणीतरी फॉलो करत आहे. याच ऐकून हे गोष्टी ऐकून ना आनंद वाटतोय. अजून अजून बऱ्याच गोष्टींचा. आणि लेफ्ट साइड ला पावसाला सुरुवात झाली. कुठे? लेफ्ट साइड ला पाऊस पडण्याची सुरुवात होते. तर बघूयात बाबांच्या काय कॉमेंट्रीच्या अंडर हा व्लॉग होणार आहे. सो आम्ही आता चाललोय अतुलच्या मामाच्या गावी खालगाव. आणि असं पाहिलं तर आज सकाळपासून ना ढगाळच वातावरण होत. 10 वाजल्यापासून जरा सूर्योदय कुठे कुठे दिसायला लागलाय. काय बोलते पण 11 वाजल्यानंतर जरा बऱ्यापैकी सूर्याचं किरण दिसत आहेत कुठे कुठे. बाबांना वाटत आकाशवाणीवर आकाशवाणीच्या बातम्या सांगतात. नाही आहे ते बघ ना, हे आकाशवाणीचं सुंदर आणि समोरून लालपरी. अरे कोकण म्हटलं की लालपरी आणि कोकण. बाबा आता कविताच करायचे बाकी आहे. एक समीकरणच आहे कोकणातलं. समीकरण हे कोकणचे लालपरी आणि लाल माती. बघा आणि सध्याचा बनलेला मुंबई गोवा हायवे हा इतका सुंदर. बनलेला म्हणजे बनतोय, अर्धा बनलाय, अर्धा बनायचा बाकी आहे. पण जितकं झालं तितकं चांगलं. माडच्या पुढे जो मस्त माडच्या पुढचा जो रस्ता आहे तो खूप छान आहे. प्रवास पण उत्तम रित्या होतोय. माडच्या असं वाटतं की प्रवास केलाच नाही. आता आम्ही चाललोय खालगावला. खालगाव खाली गाव आहे मग खालगाव. अरे आई कुठे गेली? आई कुठे गेली? बाबा आई कुठे गेली तुम्हाला सोडून? नारळ आणायला गेलेत. पिंकी आजोबा, पिंकी आजोबा, शर्ट पिंक, टोपे पिंक. लागते त्यांना पिंकी आजोबा. तरी पाऊस पडणार वाटत. आलं आल्यात आल्यात. आई इज बॅक, आई इज बॅक, इज बॅक, आई इज बॅक. हॅलो. हा बोलो बोलो. नहीं नहीं मैसेज नहीं डाला वो, क्योंकि मैसेज डालेगा ना तो फिर से बोलेगा कि मत डालो करके. उसका एक ये है, खासियत है उसका वो. इसके लिए नहीं नहीं क्योंकि वो तुमसे बोला ना तो मैं वो बोलू ना तो फिर क्या बोले समझ नहीं विषय हटते. आला आला गाडी कुठे लाव. आम्ही चल गाडी कुठे लाव. गाडी इथे लाव. मागे तिथे ना बाबांना बोलो तिकडे लाव. धमकी देतोय तिकडे लाव. धमकीला देते. अरे यार मी येऊ शकते का इकडून? नाही लागले.
थोडीशी घर असेल जाऊन आली यार नाही नंतर जाऊ मोठी विहीर आहे तिच्यात लय आहे अनलिमिटेड वॉटर अनलिमिटेड वॉटर आंबे ना आता लागलं तो मस्त लागेल तर पडले नाही ते टिकले नाही अजून हे आहे अतुलच्या मामाचं घर आणि इतकं मस्त आहे हे झाडच झाड आणि हे मंदिर कुठे चाललंय किती सारे कोकम सगळीकडे पडलेत बॅट बॉल खेळताय आणि अंगावर फेकताय सगळं हे दे ना काय करणार बोलते दोन रन झाले प्रियांका तुला क्रिकेट खेळायचं का प्रियांका नाही डरपोक असते डरपोक शट अप एक हळू वाटत घ्या मारतो अरे कधी बसून येत आहे तुम्ही आम्ही कधीच आलोय बाकीची गॅंग कुठे गेली बाकीची गॅंग रांगेत चालत आलोय बाकीची गॅंग लांबूनच कॅप्चर अरे हे काय ई एम आय मध्ये काय होते सगळे सेकंड मेंबर तुम्ही इन्स्टॉलमेंट मध्ये काय होते बाळा पहिले नंतर मामी नंतर आता कोण तिसरं कोण आहे इन्स्टॉलमेंट मध्ये येत आहे एक 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 मेंबर थर्ड इन्स्टॉलमेंट आणि तिकडे फोर्थ इन्स्टॉलमेंट डाऊन पेमेंट शेवटी आलंय डाऊन पेमेंट शेवटी आलं काय बराच वेळ झाला तुला टाइम झाला तुम्हाला किती मला तर चालत आलं तुम्ही चहा पित आहेत
अकाउंट सही आहे आता. आता काय बोलतील, कशा लावत होता माझं लावत नाही अजून. चिरा झाला एक पंटराला, दुसरा पंटराला. अरे अरे आता दोघं आहेत ना. प्रियंका विजया काकी लाख मारली त्याला. आनंद मामा ना हाक मारायचे आता. कुठे आता आपण कुठे चाललोय? आपण आता चाललोय कुठे? मळ्याच्या मळ्यामध्ये कोण गा उभी करून लाख मारत मस्त बनलं ना घर. आता माझा वाद नाही कॉन दिला आता त्याला. पुढं काय होते तुला? गाडी पुढे चाललेली आता. हे विजया काकी ही समोर नाही ते काय तिच्यावर आता गाडी वाय टाकू डायरे. नक्की जागे नक्की सांगा मला. मी जवळ जाऊ चाललं मला नक्की सांगा. नक्की प्लीज लवकरच लवकर. हा प्रियंका काढ कर म्हणते बघ वर आहेत. हात नाही पोचत तरी काढ. पोड खाली नाही काढ. ए भू किती काढलेस? हमरे चिरा ओढ झाड खाली ओढ. माय पॉवर जा तिकडे जाते बघ नीट काढ. डायरेक्ट खायची ती मस्त. ती आते थांबी फांदी काढतो पकड. कच्ची पण मला कच्ची आवडते. नाही 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 गाडी लॉक करून दे ना. अरे भरपूर आहेत रे इथे. मला ब्लॉक काढायला ठेवलेला इथे खास. ए बाळा लवकर घेऊन ये पान. गोड करवंद तिथे. हे बाबा खाली पण तिथे पण आहेत. अरे इथेच किती आहेत ही बघ. करवंद किती आहेत ही बघ. हॅलो गाईस ही करवंद बघा भरपूर आहेत. प्रियंकाने भरपूर करवंद काढलेले आहेत. करवंदच करवंद आहेत. आम्ही थैली घेऊन नव्हतो आलो पिशवी घेऊन. तर गाडीमध्ये पॅम्पलेट होते हाऊस ऑफ एलिगन्सचे, त्याच्यामध्ये आता आम्ही करवंद घेणार. हे घ्या ह्याच्यात घ्या. हे भारी काढले रे. अरे हे पान मस्त आहे. तू कुठे चाललायस? मी वर गप इकडे इकडे थांब. आंबे काढत आहे ते लोक आणि मस्त पैकी पिकलेला आंबा आहे. बरेच आंबे आहेत. नदी किनारी आहे सगळे जण. आणि आंबे वाढत आहेत.
दगड आण. अरे बरे तर तिथे आंबे पिकलेले. एक दीड लागला तरी पाहिजे. प्रियंका आंबे तर घड आहे घड पूर्ण. अब इथे इथे इथून कधी दिसेल हा लागला. अब इथून घडचे घड आंबे हे कर. अरे यार अरे किरोय दगड दे ना नुसते आंबे कशा पडते. आंब्यांनाच लागला. आयुष्य सफल. एवढा सेट घेऊन येतोय. पिका आहे मस्त आंबा बघा. पिका आहे ना. प्रियंकाला गिफ्ट माझ्याकडून. मस्त आंबा आहे. एवढा आंबा एक नंबर सुंदर. आंब्यांचं कलेक्शन होते आमचं. अजून किती पाळतायत बघूयात. अतुल अजून गेलाय खाली खाली. काही पिकलेले आंबे शिल्लक आहेत त्या गडामध्ये. कुठे गेलं रे. हा हे पाडायचे. जे मोठे दगड दिले त्या दगडांचा उपयोग झालेला आहे. पाच आंबे पाच. होय एकाच वेळी पाच आंबे पडलेले आहेत त्या घडामधले. पिकलेले आहेत सगळे. पिकलेले आहेत. सगळे कच्चे. सगळे कच्चे. पाडणार नाही. मला एक कच्चे पिके म्हणून संध्याकाळी. अजून भेटलेले एवढं झालेले आहेत. अजून आंबे डाळ चार पाडले त्या लोकांनी. आणि संध्याकाळी आंबे डाळीचा प्रोग्राम आहे. बस झाले आता. अरे पक्ष्यांना पण खाऊ दे ना. आपणच पाडून संपवायचे कसे काय. हात दुये हे बघ इथे दुकान लागतं नंतर. नाही मी असं लागत. बस झाले आता. किती झाले आंबे मोजा. बारा झाले. एक डझन झाले. अजून एक येतोय. दोन झाले. अजून बस झाले. अतुल शेवटचं एक ठेवते ठेवते. हे अर्धा डझन समोर आहे. किती आहेत सांग. अजून ते दोन पिकलेले तसेच आहेत. किती आहेत सांग. 13. आणि इथे आम्ही बरंच काय काय घेऊन आलोय. आज फणसाची भाजी बनणार आहे. आणि इथे विना मम्मी घरे साफ करतायत भाजी बनवण्यासाठी. घरे फोडून बिडून काढून काढण्याच्या तयारीमध्ये आहेत आता. आणि बाबा इथे बसून मजा घेत आहे. आणि पेप्सी खातोय. अभिरुची प्युअर व्हेज पेप्सी. आत्याचा काढून.